नमस्कार ब्रेंड फूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत फ्रेंड्स ऋतूबदल झाला की त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या ह्या आपल्याला उद्भवत असतात आणि सध्या हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे आणि हिवाळा म्हटलं की अनेक आजारांना सामोरं जावं लागत असतं आणि म्हणूनच हिवाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी मी आज तुम्हाला निरोगी आरोग्याची पंचसूत्री सांगणार आहे होय फ्रेंड्स पाच महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही तुमचं आरोग्य निरोगी राहणार आहे सो so फ्रेंड्स पहिली महत्त्वाची टिप्स आहे भरपूर पाणी प्यावं हिवाळ्यामध्ये आपली पाण्याची पातळी ही कमी झालेली असते थंडीच्या दिवसात आपल्याला तहान लागत नाही म्हणून आपण पाणी देखील कमी पितो आणि म्हणूनच पाणी शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकण्यास मदत करत असतं परिणामी पाणी प्यायल्याने आपलं आरोग्य देखील सुधारण्यास मदत होत असते म्हणूनच फ्रेंड्स हिवाळा असो किंवा उन्हाळा आपण भरपूर पाणी प्यायलं पाहिजे त्याच्याने आपलं वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण होत असतं दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे नियमित हात धुवा फ्रेंड्स निरोगी आरोग्यासाठी नियमित हात धुणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण आपण जेवणापूर्वी जर हात धुतला नाही तर आपल्या हाताला लागलेले जे विषाणू आहेत ते आपल्या पोटातून आपल्या शरीरात एंटर करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारांना देखील सामोरं जावं लागत असतं म्हणून नियमितपणे ने, ने, आपण हात धुतले पाहिजे शौचावरून जाऊन आल्यास देखील आपण हात धुतले पाहिजे हँडवॉश केला पाहिजे फ्रेंड्स नियमित हात धुतल्याने वेगवेगळ्या आजारांपासून देखील आपलं संरक्षण होत असतं म्हणून दुसरी महत्वाची टिप्स आहे नियमित हात धुणे फ्रेंड्स तिसरं म्हणजे व्यायाम करा केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील व्यायाम महत्त्वाचा असतो आपले स्नायू तयार करण्यासाठी सुद्धा व्यायाम हा आवश्यक असतो व्यायाम केल्याने निरोगी राहण्यास मदत होत असते आपली प्रतिकारशक्ती वाढत असते रक्ताभिसरण सुधारत असते परिणामी ते आपल्या शरीराला वेगवेगळ्या वेग संसर्गाशी लढण्यास मदत करत असते नियमित जर व्यायाम केला तर व्हायरल इन्फेक्शनचा त्रास देखील आपल्याला होत नाही म्हणून या हिवाळ्यात निरोगी राहायचं असेल तर नियमित व्यायाम करा फ्रेंड्स चौथी महत्त्वाची टिप्स आहे पुरेशी झोप आपलं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी पुरेशी झोप असणं अतिशय गरजेचं असतं शरीर आणि मन यांच्या चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे निरोगी शरीरासाठी सात ते नऊ तास झोप घेणं आवश्यक आहे झोपेमुळे शारीरिक मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होत असते थकवा दूर होत असतो अशक्तपणा दूर होत असतो परिणामी आपलं शरीर उत्साही राहण्यास मदत होतो फ्रेंड्स पाचवी आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण संतुलित आहार घ्यावा आपले शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त आहार आपण घेतला पाहिजे तुम्ही जर संतुलित आहार घेतला तर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होत असते हिवाळ्यामध्ये व्हिटॅमिन डी आणि झिंक आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असते म्हणून हे दोन घटक प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करत असतात म्हणून या हिवाळ्यामध्ये आपण निरोगी आहार घेतला पाहिजे म्हणून हिवाळा ऋतूमध्ये सुद्धा आपण संतुलित आहार घेतला पाहिजे फ्रेंड्स आहारामध्ये आपण भरपूर पालेभाज्या आणि फळे खाल्ली पाहिजे त्यासोबतच कडधान्यांचा समावेश देखील आपण आपल्या आहारामध्ये केला पाहिजे बाजरी आणि नाचणीची भाकरी देखील आपण खाल्ली पाहिजे कारण बाजरी आणि नाचणी हे उष्ण असतात त्यासोबतच त्यामध्ये कॅल्शियम आणि लोहदेखील मोठ्या प्रमाणात असते म्हणून आपण आपल्या आहारामध्ये बाजरी आणि नाचणीच्या भाकरीचा समावेश करावा वेगवेगळ्या डाळींचा देखील आपण आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे तर फ्रेंड्स निरोगी आहार जर आपण घेतला तर फ्रेंड्स संतुलित आहार जर आपण घेतला तर आपलं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असते म्हणून या हिवाळ्यामध्ये ही, ही पंचसूत्रीचा अवलंब करा या म्हणून या हिवाळ्यामध्ये या पंचसूत्रीचा अवलंब करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची धन्यवाद